भारत हा बुद्ध राष्ट्र आहे अशी जगामध्ये ओळख आहे, परंतु याच भारतामध्ये बौद्धांची संख्या 0.7% आहे असं 2011 जनगणनेनुसार जाहीर करण्यात आलेलं आहे। बौद्धांची जी संख्या आहे ती संख्या हिंदू महार, हिंदू बौद्ध, अनुसूचित जाती, नवबौद्ध अशा वेगवेगळ्या जातींमध्ये धर्मांमध्ये विभागली जात आहे। जो कोणी व्यक्ती या देशामध्ये स्वतःची ओळख, स्वतःची आयडेंटिटी बौद्ध म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो त्याला भीती दाखवण्यात येते की जर तुम्ही स्वतःची ओळख, अस्तित्व बौद्ध म्हणून जर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळणारे हक्क आणि अधिकार हे काढून घेतले जातील, अशा पद्धतीने बौद्धांना भीती दाखवून पुन्हा त्यांना हिंदू बौद्ध, हिंदू महार, शेड्यूल कास्ट, नऊ बौद्ध अशा वेगवेगळ्या जातींमध्ये धर्मांमध्ये हिंदूंच्या धर्मांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय। भारताने ज्यावेळेस मायनॉरिटी कमिशनची स्थापना केली त्यावेळेस भारताने युनायटेड नेशन्सला एक डिक्लेरेशन लिहून दिलेलं आहे। त्या डिक्लेरेशनमध्ये भारत सरकार सांगते की या देशामधल्या अल्पसंख्याकांची धार्मिक, भाषिक, पारंपरिक, सांस्कृतिक अस्तित्व टिकवण्याची आणि त्या अस्तित्वाला प्रोत्साहन देणारं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याची सर्वस्व जबाबदारी भारत हे पूर्णपणे पार पाडेल अशा पद्धतीचं डिक्लेरेशन भारताने युनायटेड नेशनला 18 डिसेंबर 1992 रोजी लिहून दिलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जरी तुम्ही कोणी बौद्ध म्हणून स्वतःची जरी नोंदणी केली तरी कोणीही तुमचे हक्क आणि अधिकार या देशामधून काढून घेऊ शकत नाही। आज आम्ही सर्व बौद्ध म्हणून या देशामध्ये वावरतो परंतु आमच्याकडे बौद्ध असल्याचं कसलंही प्रमाणपत्र नाही, त्यामुळे आजही आमचे जे जातीचे दाखले आहेत ते हिंदू महार शेड्यूल सिरियल नंबर 37 मध्ये आम्हाला ह्या सगळ्या प्रमाणपत्र दिले जात आहेत। म्हणून भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक अभियान राबवत आहोत। हे अभियान भारताला बौद्धमय करण्याचं एक अभियान आम्ही तयार केलेलं आहे। या अभियान अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या माध्यमातून सर्व बौद्धांना दीक्षा दिल्यानंतर बौद्ध असल्याचं प्रमाणपत्र दिलं जाईल आणि हे प्रमाणपत्र भारत सरकारला किंवा आपापल्या जिल्हा अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये जर आपण सुपूर्त केलं तर आपण बौद्ध असल्याचा आपल्या जातीचे दाखले किंवा जे रिलीजियस सर्टिफिकेट्स आपल्याला मिळणार आहेत त्या रिलीजियस सर्टिफिकेट्सवर बुद्धिस्ट असल्याचं आपल्या सर्वांना तिथे नोंदणी करून घ्यायची आहे। त्याचसोबत हे दाखले देत असताना बुद्धिस्ट रजिस्टर, एक बौद्धांचा एक असं रजिस्टर आम्ही तयार करत आहोत। त्या रजिस्टरमध्ये संपूर्ण लोकांनी ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे त्यांची नोंदणी करण्यात येईल आणि हे रजिस्टर ऑडिट केल्यानंतर, हे रजिस्टरची ऑडिट केल्यानंतर धर्मादाय आयुक्ताकडे सादर करण्यात येईल आणि हे रजिस्टर भारत सरकारकडे सादर करण्यात येईल। म्हणून जी जनगणना पुढच्या 10 वर्षानंतर होणार आहे, 2021 होणार आहे, त्या जनगणनेमध्ये तुमचा जो आकडा, आपला जो आकडा 0.7% दाखवण्यात आलेला आहे, हा आकडा आम्ही आमच्या लोकांची जनगणना करून स्वतः करून हा आकडा कशा चुकीचा आहे अशा पद्धतीने आम्ही हे भारत सरकारला दाखवून देणार आहोत। म्हणून आपण सर्वांनी ह्या उपक्रमामध्ये सामील होऊन स्वतःची नोंदणी बौद्ध म्हणून करून घ्यायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर एक प्रमाणपत्र आपल्याला दिलं जाईल, ते प्रमाणपत्र आपण आपापल्या तहसीलदाराला, जिल्हा अधिकाऱ्याला सादर करून स्वतःचं नोंदणी बौद्ध म्हणून आपल्या सर्वांना करायची आहे। एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।